नमस्कार, माफ करा, थोडी प्रकृती खराब आहे माझी, त्यामुळे बोलायला त्रास होतो. त्याचबरोबर थोडी मनस्थिती देखील खराब आहे. आत्ताचं राजकारणातलं वातावरण, ओव्हरऑल समाजातलं वातावरण, इतकं सगळं असताना, इतकी सगळी समृद्धी असताना, रस्ते आहेत, हायवे आहेत, लोकांना सगळ्या सुविधा आहेत, प्रत्येकाकडे गाड्या आहेत, साधनं आहेत, हे सगळं असतानाही कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजामध्ये. आरक्षणाची भांडणं चालू आहेत, वेगवेगळ्या समाजाचे लोक कोणी मुंडन करतंय, कोणी काय करतंय, कोणी आंदोलन करतंय, हे बघून हृदयाला पेळ पडतो. त्याचबरोबर प्रत्येक रंगामध्ये माणूस वाटला गेलाय. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हे सगळं बघून कधी कधी वाटतं की हे सगळे रंग जर जोरजोरात फिरवले ना एका चक्रावर बसून, तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तो शांततेचा रंग आहे. हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतीक्षा करते. आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरं तर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद ह्याच्यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराची नावं ठेवावी, दुकानाची नावं ठेवावी, याच्यावर मी फार कधी उडी घेतली नाही. परंतु एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाहीत किंवा मराठी माणूस इथे अलाउड नाही, हे म्हणत असताना तिच्यावर जो प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तर हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी लोकांना आम्ही इथे घर देत नाही. माझं असं म्हणणं आहे, मी कोणत्या एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य हे प्रत्येक भाषेनी, प्रत्येक जातीनी, प्रत्येक धर्मानी नटलेलं आहे. ही राजकीय नसून आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे, त्यामुळे इथे सर्वजण यांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील तर हे फार दुर्दैवी आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला, हे फार दुर्दैवी आहे. या देशामधल्या प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेच्या, प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना घर देण्यासाठी, कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय, हा साधा माझा प्रश्न आहे. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. आपण गणपतीचं विसर्जन नाही करायचं. आज गणेशाचा आशीर्वाद ठेवून सगळ्या नकारात्मकतेचं विसर्जन करायचं, सगळ्या आतंकाचं विसर्जन करायचं, सगळ्या वादांचं, जाती, धर्म, प्रांत, भाषा ह्याचं विसर्जन करायचं, असं नाही का ठरवू शकत? बघा कसं वाटतं तुम्हाला. पण माझी भूमिका परत परत ऐका, ही कुणा एकासाठी नाहीये, पण ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे.